नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो अतिशय महत्त्वाची बातमी आहे मुंबई पोलीस संदर्भामध्ये मुंबई पोलीस भरती दोन हजार एकोणीसचा जो कट ऑफ लावण्यात आलेला होता त्या कट मध्ये बदल करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भातील हे शुद्धीपत्रक आहे आत्ता जे मैदानी त्यांचं वाढलेलं आहे पुढे ढकललेलं आहे त्याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे जो आपण कट ऑफ पाहिलेला होता ओपनचा सत्याहत्तर होता आणि इतर कॅटेगरी एन टी सी एन टी डी यांचा कट ऑफ बहात्तर पर्य ब्याऐंशीपर्यंत होता म्हणजे ओपनपेक्षा इतर कॅटेगरींचा कट ऑफ जास्त लागलेला आपल्याला दिसून आलेला होता याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे पोलीस भरतीच्या अशाच नवनवीन माहितीसाठी आणि प्रत्येक अपडेट्स मिळवण्यासाठी आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन पण प्रेस करा कारण येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील ठीक आहे कारण पोलीस भरती भरतीसंदर्भातीलच सगळ्या गोष्टी आपल्या या चॅनलवरती शेअर केल्या जातात ओके okay, बघा हा आजचा अपडेट काय आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू तुमच्यासमोर कट ऑफ दिसतोय नवीन आलेला शुद्धीपत्रक त्याच्यामध्ये चा चार बारा दोन हजार एकवीस म्हणजे आजचाच हा शुद्धीपत्रक आहे त्याच्यामध्ये कट ऑफमध्ये जे बदल दिसत आहेत ते तुम्हाला सर्वप्रथम वरती हायलाईट होतात बघा हे तुम्ही बघू शकता खुला प्रवर्ग सत्याहत्तर म्हणजे जनरली जर बघितलं तर सत्याहत्तर हा सगळ्यात जास्तीचा लागलेला कट ऑफ आहे ठीक आहे बाकी सगळे बहात्तर सत्तर एकोणसाठ इथपर्यंत कट ऑफ आलेला आहेत सत्याहत्तर कोणाकुणाचा आहे खुला प्रवर्ग आहे त्यांना सत्याहत्तर आहे ई डब्ल्यू एस सत्याहत्तर आहे इतर मागासवर्गीय ओ बी सी सत्याहत्तर आहे एन टी डी सत्याहत्तर आहे एन टी सी सत्याहत्तर आहे एन टी बी सुद्धा सत्याहत्तर लागलेला आहे विजय ए तुम्हाला सत्याहत्तर लागलेलं आहे ओके ज्या अशा पद्धतीचं कट ऑफ सत्याहत्तर सत्याहत्तरपर्यंत राहिलेलं आहे अनुसूचित जातींचा कट ऑफ बहात्तरवर आलेला आहे अनुसूचित जमाती एकोणसाठवर आलेला आहे म्हणजे एस टी एकोणसाठ एस सी बहात्तर आणि एस बी सीचा कट ऑफ पुन्हा खाली आलेला आहे तुम्हाला सत्तरपर्यंत आलेला आहे ओके तर अशा पद्धतीचा हा जो कट ऑफ आहे तुम्ही बाकीचे पण बद बघू शकता खेळाडू वगैरे कुठे काय बदलला असेल तर तुम्ही तुमचा हा कट ऑफ चेक करू शकता याची पी डी एफ मिळवण्यासाठी किंवा हा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्ही घेऊ शकता किंवा डायरेक्ट जर पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला पूर्ण डिटेलमध्ये तुम्ही ही कट ऑफ बघून घेऊ शकता ठीक आहे महत्त्वाचा कट ऑफ होता आता याच्यामध्ये जो फक्त बदल आहे तो लक्षात घ्या की सव्वीस तारखेला जो कट ऑफ आला होता पहिला त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे असं त्यांनी सर्व याच्यामध्ये मेन्शन केलं आहे आणि जर का तुमचं नाव याच्यामध्ये म्हणजे हॉल हॉलटिकीट तुम्हाला आलं नाही किंवा मैदानी चाचणीसाठी तुम्ही याच्यात बसत असाल जर आता तुम्ही हे आपण बघितलं कट ऑफ त्याच्यामध्ये जर बसत असाल आणि जर का तुमचं नाव नसेल तर तुम्ही सहा बारा दोन हजार एकवीस ते आठ बारा दोन हजार एकवीस म्हणजे सहा डिसेंबर ते आठ डिसेंबर थोडक्यात या दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे आपलं जे मुंबई पोलीसचं जे मुख्यालय आहे नायगाव येथे तर त्या नायगावच्या मुख्यालयाला भेट द्यायची आहे तुम्हाला आणि समक्ष लेखी स्वरूपामध्ये तसा अर्ज करून निवेदन सादर करायचं आहे ठीक आहे म्हणजे माझं नाव नाही वगैरे हो असं काय मला हॉ हॉल तिकीट आलेलं नाही हो वगैरे जे काय तुमचं असेल ते सहा तारखेपर्यंत ठीक आहे सहा तारखेपर्यंत नाही आलं मैदानीसाठीचा किंवा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर तुम्ही डायरेक्ट त्यांना भेट देऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीचा महत्त्वाचा अपडेट होता पोलीस भरती संदर्भामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट अभ्यासाच्या आपल्या तयारी संदर्भात आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी जर तुम्हाला व्यवस्थित करायची असेल येणारी जी काय आपली एस आर पी एफ एकोणीसचा पेपर आहे त्या पेपरमध्ये जर तुम्ही असाल किंवा येणाऱ्या पुढच्या भरतीसाठी सुद्धा सिद्धेश्वर हाडबेज सरांचं जम्बो पोलीस भरती संच जो आहे पन्नास प्रश्नपत्रिकांचा संच आहे हा लेटेस्ट जे आत्ता दोन हजार एकवीसमध्ये झालेले पेपर आहेत त्या सर्व पेपर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील सगळे ज्या सगळे पन्नास जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संचाच्या माध्यमातून बघायला मिळणार आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय हे की गणित आणि बुद्धिमत्ता या घटकांचं प्रश्नांमध्ये शॉर्टकट ट्रिक्सनुसार स्पष्टीकरण याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे जे विषय आहेत हे घटक आ, आहे गुणविभागनी विश्लेषणाचा चार्टसुद्धा म्हणजे थोडक्यात अॅनालाईज करूनसुद्धा दिलेलं आहे त्याच्यामुळे हा पुस्तक अतिशय महत्त्वाचा आहे तो तुम्ही पुस्तक भारती प्रकाशनाचा हा पुस्तक आहे हा पुस्तक तुम्ही सर्वच महाराष्ट्रातील जे पुस्तक विक्रेता आहे त्यांच्याकडून तुम्ही मागवू शकता जिथून तुम्ही पुस्तकं घेता किंवा ऑनलाईन सुद्धा उपलब्ध आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरतीसुद्धा हा पुस्तक आहे तुम्ही तिथून घेऊ शकता ठीक आहे आजचा जो तुमचा महत्त्वाचा आपला मुद्दा होता तो तुम्हाला समजला का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे धन्यवाद